नमस्कार, वेलकम इन फ्यूचर एजुकेशन। नगर प्राथमिक शिक्षण समिति सूरत संचालित शांता शेळके मराठी शाळा नंबर 135 आसपास नगर लिंबायत सूरत आपले हार्दिक स्वागत करीत आहे। वेलकम इन फ्यूचर एजुकेशन। गणित विषयाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या फ्यूचर एजुकेशन चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा आणि व्हिडिओच्या खाली दिलेल्या बेलवर क्लिक करा, जेणेकरून आमचे व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळतील। आभार। जय जय गरवी गुजरात। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रश्न आठवा, स्वाध्याय 2.1 चा प्रश्न आठवा, ज्याच्यामध्ये आपल्याला सांगितलंय की खरे किंवा खोटे त्याची निशाणी करायचंय। तर सर्वांनी पुस्तकात पाहायचंय आणि पुस्तकातून मी या ठिकाणी डायरेक्ट बरोबर लिहिणार की पहिलं चुकी आहे का बरोबर आहे, पण आपण समजून घेऊ। शून्य ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे। शून्य ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे। मग आपल्याला माहिती आहे नैसर्गिक संख्या ची सुरुवात एक पासून होते, बरोबर। नैसर्गिक जी संख्या आहे तर ती नैसर्गिक संख्या एक पासून सुरुवात होते, एक दोन तीन दश दश। मग शून्य ही नैसर्गिक संख्या म्हणता येईल का? नाही, सर्वात लहान संख्या म्हणता येणार नाही। म्हणजे आपल्याला या ठिकाणी जे सांगितलं की शून्य ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे, हे काय आहे? चुकीचं विधान आहे, खोटं विधान आहे। शून्य सर्वात लहान नाहीये, सर्वात लहान काय आहे? एक लहान आहे, बरोबर। हे तुम्हाला काही लिहायची गरज नाहीये, पण समजण्यासाठी तुम्ही लिहू शकता, बरोबर। दुसरं तर दुसऱ्यामध्ये आपल्याला सांगितलं 400 ही संख्या 399 च्या अगोदर येणारी संख्या आहे। विचार करा बरोबर, 399 च्या अगोदर येते का? नाही। मग 399 जो असतो तर त्याच्या अगोदर येण्याची संख्या शोधण्यासाठी आपण काय करतो? एक वजा करतो, म्हणजे किती येईल? 398 यायला पाहिजे। तिथं काय दिलंय आपल्याला? 400 दिलेलंय, म्हणजे या ठिकाणी हे विधान चुकीचं आहे, बरोबर। ते विधान काय म्हणता येईल आपल्याला? चुकीचं आहे। त्या ठिकाणी 398 यायला पाहिजे, बरोबर। तिसरं, शून्य सर्वात लहान पूर्ण संख्या आहे, बरोबर। पूर्ण संख्या आपल्याला माहिती आहे, पूर्ण संख्या ची सुरुवात कशापासून होते? शून्य, एक, दोन, तीन, डॅश डॅश डॅश, म्हणजे सर्वात लहान कोण आहे? शून्य। इथं हे विधान काय बरोबर आहे? सॉरी, आपण एक दोन नाही लिहायला पाहिजे, या ठिकाणी ए बी सी डी मध्ये दिलंय, ए बी सी। चला आता आपण डी पाहूया। आता डी मध्ये सांगितलं 600 ही संख्या 599 च्या नंतर येणारी संख्या आहे, बरोबर। 599 नंतर सांगितली, नंतर सांगितले म्हणजे किती मिळवा लागतात? एक। 599 म्हणजे नंतर काय येतो? 600, म्हणजे हे विधान पण काय आहे? बरोबर आहे। नंतर ई बी सी डी ई, ई भाग, बरोबर। ई भाग मध्ये आपल्याला सांगितलं प्रत्येक नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या आहे, बरोबर। मग नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, प्रत्येक नैसर्गिक संख्या, प्रत्येक म्हणजे ही प्रत्येक संख्या याच्यामध्ये येते का? ही संख्या ह्या एक दोन तीन ह्या पूर्ण संख्येमध्ये येत आहेत का? सर्व संख्या हो। तर हे विधान काय आहे? बरोबर आहे। म्हणजे त्या ठिकाणी या नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या येतात। मग आपण त्या ठिकाणी सांगू नैसर्गिक संख्या पूर्ण संख्ये तो येतात असं आपण म्हणू शकतो। ह्या संख्या याच्यामध्ये आहेत। त्याच्यानंतर आपण एफ पुढचं, एफ भाग, एफ भाग मध्ये काय सांगितलंय का? प्रत्येक पूर्ण संख्या
प्रत्येक पूर्ण संख्या नैसर्गिक संख्या आहे. मग आता या ठिकाणी उलट ही पूर्ण संख्या नैसर्गिक संख्या आहे का? विचार करा, प्रत्येक संख्या येते का? नाही. हे विधान काय आहे? असत्य. कारण की या ठिकाणी आपण म्हणणार की शून्य हा नैसर्गिक संख्येत येत नाही. शून्य हा नैसर्गिक संख्येत येत नाही म्हणून त्या ठिकाणी ते विधान आपल्याला चुकीचं म्हणता येईल. जी दोन अंकी पूर्ण संख्यांचा अगोदर येणारी संख्या एक अंकी संख्या नसते. बरोबर, दोन अंकी पूर्ण संख्या दोन अंकी पूर्ण संख्येच्या अगोदर येणारी संख्या एक अंकी संख्या नसते. मग या ठिकाणी दोन अंकी संख्या जी आहेत तर त्याच्या अगोदर येणारी संख्या एक अंकी असू शकते. बरोबर, दोन अंकी जसं दहा आहे, मग दहाच्या अगोदर काय आहे? बरोबर, दहाच्या अगोदर आपण काय म्हणू शकतो? नऊ. म्हणजे एक अंकी संख्या इथं काय सांगितलं? नसते. मग या ठिकाणी असू शकते हे पण काय आहे? चुकीचं आहे. त्या ठिकाणी दोन अंकी संख्या दहा घेतली आणि त्याच्या अगोदर काय येतो? एक, एक अंकी संख्या. नंतर एच, एक ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे. सर्वात लहान आहे का? आपण आताच हे केलं, एक पूर्ण संख्या आहे का? नाही. म्हणजे सर्वात लहान पूर्ण संख्या आहे का? नाही. कारण की सर्वात लहान पूर्ण संख्या काय आहे? शून्य. या ठिकाणी आपण केलेलं आहे, या ठिकाणी समजलेलं आहे. नैसर्गिक संख्या एकच्या अगोदर येणारी कोणतीही संख्या नाही. तर नैसर्गिक संख्या एच नंतर काय आहे? आपल्याला सर्वांना माहिती आहे नैसर्गिक संख्या एकच्या अगोदर कोणतीच संख्या नाहीये. मग हे विधान काय आहे? बरोबर आहे. कारण की एक नैसर्गिक संख्या एक याच्या अगोदर काय आहे का? नाही. नंतर जे पूर्ण संख्या एकच्या जवळ तिच्या अगोदर येणारी कोणतीही संख्या नाही. बरोबर, पूर्ण संख्या एकच्या जवळ अगोदर येणारी, पूर्ण संख्येमध्ये एकच्या जवळ, बरोबर, एकच्या अगोदर येणारी पूर्ण संख्या काय आहे माहिती का? काय आहे? शून्य आहे. म्हणजे हे विधान काय आहे? चुकीचं आहे. कारण की त्या ठिकाणी एकच्या अगोदर पूर्ण संख्या आहे शून्य. नंतर पूर्ण संख्या तेरा ही संख्या अकरा आणि बाराच्या मध्ये येते. विचार करा, अकरा आणि बाराच्या मध्ये तेरा येईल का? बरं, नाही. बरोबर, येत आहे जे आणि नंतर के. हे विधान काय म्हणता येईल? चुकीचं. अकरा आणि बारा च्या मध्ये तेरा येत नाही. लक्षात घ्या, नंतर येतो अकरा आणि बारा येत नाही. नंतर येणारी संख्या आहे. बरोबर, तेरा काय आहे? अकरा आणि बारा नंतर येणारी संख्या आहे. नंतर चला इकडचे बाजूला लिहून घेऊ. पुढचा आहे एल, पूर्ण संख्या शून्य जवळ तिच्या अगोदर येणारी कोणतीही संख्या नाही. बरोबर, शून्य जवळ येणारी म्हणजे अगोदर येणारी. बरोबर, शून्य जवळ अगोदर येणारी कोणतीही संख्या नाही. कारण की आपल्याला माहिती पूर्ण संख्या शेवटची काय? लहान, शून्य. मग त्याच्या पुढे पूर्ण संख्येमध्ये कोणतीही संख्या येत नाही. म्हणून एल विभाग एलचं जे वाक्य आहे ते काय आहे? चुकीचं आहे, खोटं आहे. बरोबर, सॉरी, येत नाही सांगितलंय म्हणजे हे काय आहे? बरोबर आहे.
की शून्याच्या अगोदर कोणतीही संख्या येत नाही। पुढचं आहे एम, दोन अंकी संख्या नंतर येणारी नेहमी संख्या येणारी संख्या नेहमी दोन अंक संख्याच असते। दोन अंकी संख्या नंतर येणारी संख्या नेहमी दोन अंकाचीच असते का? नाही, कारण की समजा दोन अंकाची संख्या घेतली 99, नंतर येणारी संख्या जर म्हटलं आपण तर काय येतो 100। तीन अंकी असू शकते, तीन अंकी पण येऊ शकते, म्हणून हे विधान चुकीचं आहे। नेहमी दोन अंकच येतील असं होत नाही, कारण की याच्यामध्ये ते अपवाद म्हटलं जाईल, म्हणून हा जो एम आहे तो ते विधान चुकीचं म्हटलं जाईल। अशा प्रकारे या ठिकाणी आपण हा स्वाध्यायचा शेवटचा प्रश्न पूर्ण केलेला आहे। व्यवस्थित लिहून घ्या आणि हे जे तुम्हाला समजण्यासाठी लिहून दिलं तर ते लिहिलं तरी चालेल। बरोबर, आभार।